नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था परभणी संचलित कैलासवासी रावसाहेब जामकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परभणी प्रेझेंटेड बाय मिस्टर संतोष वाघमारे स्टँडर्ड 6 जनरल सायन्स चॅप्टर नंबर 4 नॅचरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड लँड जमीन Land is seen in the form of stones, soil, big rocks. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन आपल्याला दगड, माती, मोठे खडक या स्वरूपात दिसते. It is not flat everywhere. It is hilly in some places and flat in others. ती सर्वत्र सपाट नसते. जमीन कधी डोंगराळ तर कधी सपाट अशा रूपात पाहता येते. All terrestrial animals including man live on land. मानवासह सर्व भूचर प्राणी जमिनीवर राहतात. Some terrestrials dig burrows in the ground for shelter. काही भूचर निवाऱ्यासाठी जमिनीत बीळ करून राहतात. This means that they use land for fulfilling their need. याचा अर्थ ते जमिनीचा वापर त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी करतात. Uses of land. जमिनीचा वापर. Human also use land for farming and for building houses and roads. आपणही जमिनीचा वापर शेती, निवास, रस्ते यासाठी करत असतो. We make use of plants and animals in the forests that grow on land. जमिनीवर असलेल्या वनातील वनस्पती व प्राण्यांचा आपण उपयोग करत असतो. The minerals, crude oil and natural gas obtained from the earth, means from land, are very important for us. जमिनीतून मिळणारी खनिजे, खनिज तेल व भूगर्भीय वायू आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. It means that land is an important resource. याचा अर्थ जमीन हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. Let us see exactly what land is made of. आता ही जमीन नक्की कशापासून बनली आहे ते पाहू. 1. Take a transparent plastic bottle, a handful of soil, some stones, sand, some dry leaves and water.
प्लास्टिकची पारदर्शक बाटली, थोडे दगड, थोडी माती, वाळू, पालापाचोळा आणि पाणी घ्या. 2. Cut off the upper tapering part of bottle. Put the rest of the materials in the lower part and add water. बाटलीचा निमुळता असलेला वरचा भाग कापा. खालच्या भागात उरलेले साहित्य टाका व नंतर त्यात पाणी टाका. 3. Stir the mixture thoroughly and put it aside. Observe it the next day and answer. त्यानंतर हे मिश्रण भरपूर ढवळून घ्या व त्याचे दुसऱ्या दिवशी निरीक्षण करा व उत्तरे द्या. How does the mixture in the bottle look now? बाटलीतील मिश्रण कसे दिसते आहे? Do you see layers in it? त्यात थर आढळतात काय? What is seen in the different layers from top to bottom? वर पासून खालपर्यंत या थरांमध्ये काय काय दिसत आहे? The land on earth also looks like this. पृथ्वीवरील जमीन देखील याच प्रमाणे आपल्याला पाहावयास मिळते. If a pipeline has been laid in your neighborhood, observe carefully the pits dug for this purpose. तुमच्या जवळपास जर पाइपलाइन टाकायचे काम चालले असेल तर त्यासाठी खणलेल्या खड्ड्यांचे नीट निरीक्षण करा. You will see some layers under the land surface as shown in the accompanying figure. सोबतच्या आकृतीमध्ये तुम्हाला जमिनीच्या खाली काही थर आढळतील. 1. Humus. If the land has mature soil, the topmost layer is formed by the decomposition of the remains of plants and animals. This layer is called humus. उत्थित मृदा. परिपक्व मृदा असलेल्या जमिनीत सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होत असतो. याला उत्थित मृदा असे म्हणतात. It is usually found in dense forests. हा थर शक्यतो दाट जंगलांमध्ये आढळतो. 2. Soil. The land below this is full of sand, soil, small stones, worms, and insects. This is called soil. मृदा. त्या खालील जमीन वाळू, माती, बारीक खडे, कृमी, कीटकांनी युक्त असते. या मातीच्या थराला मृदा असे म्हणतात. 3. Immature soil, soil and pieces of bedrock are found below this layer of land. This soil is immature. अपरिपक्व मृदा. त्या खाली जमिनीत माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात. ही मृदा अपरिपक्व असते. 4. Layer of soil and small rock. Further below this layer the proportion of soil decreases and that of rock increases. मातीचा थर व लहान खडक. त्या पुढील थरांमध्ये मातीचे प्रमाण कमी कमी होत जाते व खडकांचे प्रमाण वाढते. 5. Bedrock. Further below this layer the most proportion of bedrock. This layer is bedrock. मूळ खडक. त्या पुढे आणखी खाली मातीचे प्रमाण कमी होऊन खडकांचे प्रमाण वाढत जाते. हे थर मूळ खडकांचे असतात. The main minerals in the soil are derived from these rocks. मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात. That is why soil in different regions is different. म्हणूनच प्रदेशनिहाय माती वेगवेगळी असते. The color and texture of soil are both determined by the bedrock. तिचा रंग, पोत या दोन्ही बाबी मूळ खडकानुसार ठरत असतात. The process of soil formation. मृदा तयार होण्याची क्रिया. The soil on the land is formed by a natural process. जमिनीवरील मृदा ही नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होते.
एबायोटिक कॉम्पोनेंट्स अजैविक घटक वन द एबायोटिक कॉम्पोनेंट्स ऑफ सॉइल आर सप्लाइड थ्रू द वेदरिंग ऑफ द बेडरॉक मूळ खडकाच्या अपक्षयातून मृदेसाठी अजैविक घटकांचा पुरवठा होतो टू क्यू टू द हीट कोल्ड अँड वॉटर ऑफ द सन wind and rain respectively the bedrock breaks down into pieces un vara va paus ya pasun nirman honarya ushnata thandi va panyamule mul khadkanchi tukde hotat feet stones sand and soil are formed from these pieces tya pasun khade valu mati tayar hote so finally abiotic constituents of soil stone sand and soil mrudeche ajaivik ghatak dagad valu ani mati biotic components jaivik ghatak one microbes worms and insects are found among them rodents like mice and rats are also found here jaivik ghatkanmadhe sukshmajiv कृमी कीटक आढळतात उंदीर भूशी सारखे कृदंत प्राणी ही आढळतात टू द रूट्स ऑफ ट्रीज ग्रोइंग ऑन द लँड ऑल्सो हेल्प वेदरिंग ऑफ रॉक्स तसेच जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकाच्या अपक्षयास मदत करतात सो फायनली बायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉइल मृदेचे जैविक घटक वन मायक्रोब्स टू सूक्ष्मजीव टू इन्सेक्ट्स कृमी थ्री रोडेंट्स लाइक रैट्स उंदीर घुशी सारखे कृदंत प्राणी फोर माइस उंदीर फाइव रूट ऑफ ट्रीज झाडांची मुळे द प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन इज स्लो एंड कंटिन्यूअस मृदा निर्मितीची प्रक्रिया मंद गतीने सतत सुरू असते It takes about 1,000 years for a 2.5 centimeters thick layer of mature soil to form. परिपक्व मृदेचा 2.5 म्हणजे 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी सुमारे हजारो वर्ष लागतात. Erosion of land. मृदेची अवनती. One soil can get destroyed in a short period due to floods. storms and human activity such as mining purasthiti vadali vare ani manavacha khankama sarkhya krutinmule mruda alpavadhit nashta hoou lagte conserve soil mruda sandharan one that is why it is necessary to conserve soil and to prevent erosion of land manunat mruda sandharan karne जमिनीची धूप थांबवणे आवश्यक असते टू द बेस्ट रेमेडी फॉर दिस इज टू इंक्रीज द ग्रीन कवर ऑफ द लँड यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे जमिनीवरील वनस्पतींची आच्छादने वाढवणे ट्री इरोजन ऑफ लँड इज रिड्यूस्ड इफ ग्रास ट्रीज एंड बुशेस आर ग्रोन इन इट गवत झाडे झुडपे इत्यादी वाढवल्यास जमिनीची धूप कमी होते यूसेज ऑफ रिसोर्सेस साधन स्त्रोतांचा किंवा संसाधनांचा वापर वन लिविंग थिंग्स यूज लँड वॉटर एंड एअर अवेलेबल ऑन अर्थ एंड सो डज मॅन पृथ्वीवरील जमीन पाणी आणि हवा यांचा वापर सजीवांसाठी होत असतो Two, however, the portions of these resources that are actually put to use are very small as compared to the whole earth. या घटकांचा वापर मानव देखील संसाधन म्हणून करतो. या संसाधनाच्या प्रत्यक्ष वापरल्या जाणाऱ्या घटकाचा विचार केला तर ते संपूर्ण पृथ्वीच्या तुलनेत अत्यंत अल्प आहेत. Look at the following table. पुढील तक्ता पहा इवन इन दी स्मॉल प्रपोर्शन्स द रिसोर्सेस शोन इन दी अबव टेबल आर सफिशिएंट फॉर ऑल लिविंग थिंग्स ही संसाधने जरी अल्प प्रमाणात असली तरी ती सर्व सजीवांसाठी पुरेशी आहेत
only, it is very necessary for man to control his greed. फक्त मानवाने स्वतःच्या हव्यासावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. In other words, he must use these resources judiciously, with the awareness that they are meant for all other living things and not just for mankind. म्हणजे या संसाधनांचा मानवाने तारतम्याने वापर करायला हवा व ती स्वतःबरोबरच इतर सजीवांसाठी देखील आहेत याचे भान ठेवायला हवे. Institutes at work, one India Meteorological Department IMD was established in 1875 for studying the weather in the Indian subcontinent. भारतीय उपखंडाचा हवामानाचा अभ्यास करण्यासाठी भारतीय हवामान शास्त्र संस्था 1875 मध्ये स्थापन करण्यात आली. The main function of this institute is to observe the weather and to make weather forecasts. ही संस्था हवामानाचे निरीक्षण करून हवामान विषयक अंदाज वर्तवण्याचे मुख्य काम करते. This institute also conducts research related to changes in weather, makes forecasts about rains and studies the developments related to global warming. याशिवाय हवामान बदलाविषयीचे संशोधन, पर्जन्याचे अंदाज, जागतिक तापमान वाढीचे निरीक्षण इत्यादी कामे या संस्थेत केली जातात.